आज यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांच्या 38व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी प्रीती संगमावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. सरकारमधले त्यांचे अनेक सहकारी मंत्री त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. विजय केसरकर आपल्याला माहिती देतील. विजय, आपल्याला माहिती आहे की आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे, 38वी पुण्यतिथी, आणि दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री येत असतात. कोरोनामुळे 2 वर्ष ही परंपरा खंडित होती, मात्र आता एकनाथ शिंदे त्यांच्याबरोबर शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील, हे सगळे मंत्री देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता प्रीती संगमावरती पोहोचलेले आहेत आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणाहून दिवसभर कराडमध्येच कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या इमारतींचं उद्घाटन आहे, ते मुख्यमंत्री करणार आहेत. मात्र आता प्रीती संगमावरती सगळे मुख्यमंत्र्यांबरोबर सगळे मान्यवर आहेत ते पोहोचलेले आहेत. खरं तर कोरोनाच्या दरम्यान या 2 वर्ष ही परंपरा खंडित होती, मात्र आता पुन्हा एकदा ती सुरू झाली असं म्हणावं लागेल. कारण दरवर्षी म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यावेळी आले नव्हते, त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले होते. मात्र आता एकनाथ शिंदे हे प्रीती संगमावरती पोहोचलेले आहेत. 38वी पुण्यतिथी आहे यशवंतराव चव्हाण यांची, आणि यशवंतराव चव्हाण यांनी जी आधुनिक महाराष्ट्राला जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा खरं तर शिकवणीनुसार महाराष्ट्र चालावा अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते आणि तशाच पद्धतीची भावना या ठिकाणी अनेक मान्यवरांनी देखील व्यक्त केलेली आहे. उदयनराजे भोसले आहेत का? विजय, या अभिवादनानंतर पुढचे कार्यक्रम काय असतील? काही काही विकास कामांची, काही इमारतींची उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतील अशी माहिती आहे. पुढचा कार्यक्रम कसा असेल? बरोबर आहे ज्ञानदा. या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर जवळच एक कृषी प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शनाला भेट देतील, त्या ठिकाणी उद्घाटन करतील आणि त्याच्यानंतर एका शासकीय इमारतीचं उद्घाटन आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला जर आपण बघितलं तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांना बोलवलेलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या कार्यक्रमानंतर एक मेळावा आहे कराड शहरामध्येच आणि तो मेळावा साधारण 2 वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे साधारण 2 ते 3 वाजेपर्यंत कराड शहरामध्येच वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते मुख्यमंत्र्यांचे होणार आहेत आणि त्यांच्याबरोबर शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील, हे सगळे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार. ज्ञानदा. विजय, त्याचबरोबर म्हणजे आता अभिवादन करताना ची दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रीती संगमावरती पोहोचले आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना त्यांनी अभिवादन केलं आहे. उदय सामंत सोबत आहेत, शंभूराज देसाई सोबत आहेत. काही विकास कामांची उद्घाटनं सातारा आणि कराड परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज केली जातील. पण राष्ट्रवादीला म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कार्यक्रमाचं निमंत्रण नाही आहे, त्यामुळे नाराजीची एक छोटी किनार सुद्धा या सगळ्या कार्यक्रमांना आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक मुद्दा विजय, की या सगळ्या पट्ट्यामध्ये कराडच्या भागामध्ये साताऱ्याच्या भागामध्ये 2 गट पडलेत शिवसेनेत, कुणाचं कसं प्राबल्य दिसतं राजकीय दृष्ट्या? ज्ञानदा, आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं गट पडले तसाच गट या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतो. कारण मुख्यमंत्री येण्याच्या मार्गावरून जर आपण बघितलं तर एक मोठं शक्ती प्रदर्शन होताना या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे होर्डिंग आहेत ते प्रत्येक 50 मीटरवर एक होर्डिंग मुख्यमंत्र्यांचा, अशा पद्धतीनं एक मोठं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण हा सगळा जर भाग आपण बघितला तर शंभूराज देसाई यांचं वर्चस्व असणारा हा सगळा भाग आहे, कराड असेल, पाटण असेल, या सगळ्या भागामध्ये, आणि पालकमंत्री हे शंभूराज देसाई असल्यामुळे या ठिकाणी आपली ताकद आहे ती मुख्यमंत्र्यांना दाखवणं हे आज जरुरीचं होतं आणि तशाच पद्धतीचं चित्र या ठिकाणी कराडच्या या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते. ज्ञानदा, सध्या पाहणी करता आहे त्या संपूर्ण परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कदाचित माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे, ते स्वतः सातारचे सुपुत्र आहेत, त्यांचं गावही सातार जिल्ह्यामध्येच येतं आणि आज यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ते प्रीती संगमावरती पोहोचलेत. विविध विकास कामांचं उद्घाटन सुद्धा या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. पुन्हा एकदा समाधीला अभिवादन करून मुख्यमंत्री कदाचित माध्यमांशी बोलू शकतात. त्यांचा पुढचा दौरा विकास कामांच्या उद्घाटनाचा आहे. विजयनं सांगितल्याप्रमाणे कृषी प्रदर्शन आहे, त्यालाही ते भेट देतील, त्याचं उद्घाटन करतील. मुख्यमंत्र्यांसोबत एक फोटो घेण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी इथे गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. विजय, इथे एका व्यक्तीने एक मशाल आणली आणि ती मशाल मुख्यमंत्र्यांनी प्रज्वलित केली आहे. काय घडतंय तिथे सध्या?
ज्ञानदा आपण बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणाहून अनेक मशाली या ठिकाणी पेटवल्या जात असतात आणि इथूनच त्या वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन देखील जाताना आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या अनेक वेळेपासून या ठिकाणी जे मशाल घेऊन होते ते थांबले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या मशाली प्रज्वलित केली आणि इथून ते मग मशाल घेऊन पुढे जात आहेत. काही वेळातच ज्ञानदा या ठिकाणी मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार आहेत. हो, आणि या थोडासा इंटरेस्टिंग मुद्दाही म्हणावा लागेल, कारण ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह म्हणजे मशाल आहे आणि तीच मशाल घेऊन इथे अनेक जण आल्याचं पाहायला मिळते. ही एक वेगळी परंपरा आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या समोर अशा मशाली येणं, मुख्यमंत्र्यांना त्या प्रज्वलित कराव्या लागणं हा एक थोडासा वेगळा मुद्दा म्हणावा लागेल. शंभूराज देसाई आहेत, उदय सामंत आहेत, अन्य नेते आहेत, मंत्री आहेत, मुख्यमंत्री कदाचित संवाद साधू शकतात. प्रीतीसंगमावर अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पुढचा कार्यक्रम सुरू झालाय. विजय, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा सातारा दौरा कसा असेल? ज्ञानदा या ठिकाणी अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एका कृषी कृषीचं जे एक प्रदर्शन आहे त्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी पाहणी करतील आणि तिथून ते शासकीय इमारतीचं उद्घाटन देखील करणार आहेत आणि ते उद्घाटन झाल्यावर एक मेळावा असणार आहे आणि त्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री हे विमानाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर ज्ञानदा पंचगंगेच्या घाटावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरती होणार आहे. म्हणजे पंचगंगेच्या घाटावरची ही दृश्य आहे ती खरं तर खूप विलोभनीय असणार आहे, कारण मुख्यमंत्री त्या ठिकाणी स्वतः आरती करणार आहेत आणि त्यानंतर जयसिंगपूरमध्ये एक मेळावा आहे, त्या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि तिथून मग पुढे ते कोकणामध्ये जाणार आहेत. अशा पद्धतीचा संपूर्ण दिवसभराचा दौरा आहे तो मुख्यमंत्र्यांचा आहे. ज्ञानदा विजय, त्याचबरोबर राष्ट्रवादीची नाराजी दिसली, कारण विरोधी पक्षनेत्यांना कोणत्याच कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाहीये. प्रीतीसंगमावरती दरवर्षी राष्ट्रवादीचे नेते मोठ्या संख्येने येतात, विनम्र अभिवादन करतात. सकाळपासून कुणी कुणी अभिवादन केलंय? ज्ञानदा अगदी बरोबर आहे, या ठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील आहेत ते येऊन गेलेले आहेत, त्याचबरोबर उदयनराजे येऊन गेलेले आहेत, बाळासाहेब पाटील जे गेल्या सरकारमध्ये मंत्री होते ते या ठिकाणी आहेत आणि जे शासकीय इमारत उद्घाटन आहे त्या इमारतीला खरं तर पूर्ण केली ती अजित दादा यांनी निधी दिला आणि ते असं काम मार्गी लागलं अशा पद्धतीच्या भावना. त्याच कार्यक्रमाला कुठेतरी अजित पवारांना निमंत्रण नसल्यामुळे थोडीशी नाराजी दिसते. विजय, ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.